जगातील सर्वोत्कृष्ट काही शाळांची यादी ही जाहीर झालेली आहे नुकतीच. विशेष म्हणजे या जगातील ज्या टॉप 10 शाळांची निवड करण्यात आलेली, त्यामध्ये महाराष्ट्रातल्या काही शाळांनी आपलं एक वर्चस्व कायम ठेवलं आहे. आणि यामधील एक सर्वात विशेष म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील एका शाळेने त्यामध्ये क्रमांक मिळवला आहे. अहमदनगरमधील स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेने या टॉप 10 येऊन नगरचा शिरपेचा एक मानाचा तुरा रोवला आहे. नेमकं या शाळेचं यश आणि या शाळेतल्या या मोठ्या यशाबद्दल या शाळेतल्या प्राचार्य तसेच विद्यार्थी तसेच शिक्षक नेमकं काय वाटतं, त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे एवढ्या मोठ्या यशाबद्दल, ते आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन मॅडम, कारण नगरच्या शाळेचं थेट देशात नाही तर जगात डंका वाजवला आहे. जगामध्ये एवढं मोठं नाव मिळवणं हे खूप मोठे अचीवमेंट म्हणावं लागेल. तर काय सांगाल ह्या यशाबद्दल आणि शाळेबद्दल? थँक्यू सर्वप्रथम. आणि हे यश पूर्ण शाळेचं आणि बाकीच्या सगळ्या प्रोजेक्टचं आणि 1992 जेव्हा स्नेहालय सुरू झालं तेव्हापासून जे जे कोणी स्नेहालयामध्ये होते त्यांचं सगळ्यांचं हे यश आहे असं मी मानते. जेव्हा 2010 किंवा त्याच्या आधीसुद्धा आम्ही जेव्हा आमच्या मुलांना वेगवेगळ्या शाळांमध्ये ॲडमिशन्स मिळवायचा प्रयत्न केला नगरमध्ये, तेव्हा बऱ्याच ठिकाणून नाही आलं. कारण ह्या मुलांचं बॅकग्राऊंड असं होतं की बरीच मुलं वेश्या व्यवसायात अडकलेल्या महिलांची मुलं होती आणि काही मुलं HIV जीवन जगत होती. तर HIV आणि वेश्या व्यवसाय या दोन्ही भोवती असलेलं एक जे चुकीच्या गैरसमजुती होत्या किंवा चुकीचे जे पायंडे पडलेले होते समाजामध्ये, त्यामुळे ह्या मुलांना कुठेच प्रवेश मिळत नव्हता. आणि मग तेव्हा गिरीश सर आणि त्यांच्या टीमनी ठरवलं की असं काहीतरी करायला पाहिजे की या मुलांचं शिक्षण सुरू राहायला पाहिजे. आणि म्हणून मग 2010 पहिल्यांदा शाळेची मुहूर्तमेढ रोवली गेली. सुरुवातीला खरं म्हणजे रिहॅबच्याच काही खोल्यांमध्ये ही शाळा सुरू झाली आणि मग नंतर एक सुसज्ज अशी शाळा बांधायचं ठरलं. शाळा बांधायचं ठरलं, प्लॅन तयार झाला, पण आर्थिक बाजू जी असते त्याची सोंग आपण आणू शकत नाही. आणि मग त्याच्यामुळे आम्ही काही देणगीदारांना अप्रोच झालो आणि त्यातलंच एक देणगीदार होते सिप्ला. आणि मग सिप्लानी आमचा हे शिवधनुष्य उचलायला आम्हाला मदत करायचं ठरवलं. आणि ही जी बिल्डिंग तुम्हाला आता दिसतीये त्याला संपूर्ण जे आर्थिक हे होतं पाठबळ ते सिप्लानी आम्हाला दिलं. आणि मग 2010 ह्याचं उद्घाटन झालं आणि शाळा सुरू झाली. सुरुवातीला फक्त आमचीच मुलं या शाळेत येत होती ऑब्व्हियसली, कारण आमच्याच मुलांसाठी ही शाळा होती. आणि समाजामध्ये अजूनही HIV आणि वेश्याव्यवसायातल्या महिलांच्या मुलांना अजूनही ॲक्सेप्टन्स नव्हता. ग्रॅज्युअली काही दिवसांनी आमच्या स्लम जिथे आम्ही स्लम्समध्ये काम करतो बालभवन जिथे आहे तिथली काही मुलं यायला लागली. 2015 ॲक्च्युली बाहेरची मुलं आमच्याकडे यायला सुरुवात झाली. आणि आज अशी परिस्थिती आहे की आमच्या शाळेमध्ये 70% मुलं बाहेरची देखील येतात. म्हणजे आमच्या मुलांसोबत एकाच बाकावर बसून ही मुलं शिकतात, त्यांच्याबरोबर डबा खातात. म्हणजे जे काही चुकीचे समजुती होत्या, गैरसमज जे होते समाजामध्ये, त्याच्यावर आम्ही मात करण्यात यशस्वी झालो आहोत मागच्या 12 असं आम्हाला वाटतं. अर्थात अजून रस्ता खूप खडतर आहे, खूप मोठा आहे, खूप लांब आहे, पण सुरुवात चांगली झाली. जसं म्हणतात की ऑल वेन समथिंग स्टार्ट्स वेल इट इज सपोज टू एंड वेल. सो त्याप्रमाणे आमचं हे जे आम्ही कार्य हाती घेतले ते असं सुरू राहील. आणि ह्या मुलांना आता समाजामध्ये उजळ माथ्याने कसं फिरता येईल, नॉर्मल लोकांबरोबर कसं काम करता येईल, नोकरी करता येईल, राहता येईल, यासाठी आमचा आता पुढचा प्रयत्न असेल. आणि त्याची सुरुवात आम्ही FBC आणि आफ्टर केअरच्या माध्यमातून केलेली आहे. शाळेशी संलग्न काउन्सिलर्स, टीचर्स, डायरेक्टर्स जॉईस आणि निक सारखे जे स्वयंसेवक थेट इंग्लंडहून आलेत त्यांच्या सगळ्यांच्या कर्तृत्वाने कामाने आम्ही हे यश मिळवलं. आणि अर्थातच या सगळ्यामागे डॉक्टर गिरीश कुलकर्णींचा एक हात असतो आणि तो कायम आमच्यासोबत असतो, म्हणूनच आम्ही आज इथपर्यंत पोहोचू शकलो आहे. मॅडम, आज जशा की खाजगी शाळांची वाढती संख्या चाललेली आहे त्यामुळं कॉम्पिटिशन वाढत चाललंय, पालकांमध्ये एक संभ्रम असतो की नेमकं आपल्या मुलांना कुठल्या शाळेत टाकलं पाहिजे, रिझल्टसाठी त्यांची जी धावपळ चालली आहे. एवढं एक मोठं कॉम्पिटिशन असताना, टफ कॉम्पिटिशन असताना हे एवढं मोठं अचीवमेंट मिळवणं कसं बघताय तुम्ही? माझं म्हणणं आहे की आम्ही परीक्षार्थी शिक्षण देत नाही, आम्ही विद्यार्थी घडवण्याचं शिक्षण देतो. आजकाल जी रॅट रेस आहे त्याच्यामध्ये आमचे मुलं कुठेतरी येतील
पुढे नक्कीच येतील ह्याच्याबद्दल आम्हाला अजिबातच हे नाही आहे, शंका नाही आहे. पण आम्ही आत्ता जे शिक्षण देतो ना ते विद्यार्थ्यांना घडवण्याचं शिक्षण देतो, कारण आम्ही त्यांना स्किल्स शिकवतो, आम्ही त्यांना म्युझिक इंट्रोड्यूस करतो, आम्ही त्यांना आर्ट इंट्रोड्यूस करतो, आणि शिवाय जे महाराष्ट्र बोर्डचं सिलॅबस आहे ते पण त्याच्यामध्ये इन्कल्केटेड आहे, आणि एक सुसज्ज अशी लायब्ररी आमच्याकडे आहे. सो मला नाही वाटत की रॅट रेसमध्ये ही मुलं आता पळायला हवी. माझ्या दृष्टीने एक विद्यार्थी एक माणूस म्हणून समाजामध्ये घडणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, आणि त्या दृष्टीने आमच्या शाळेचे प्रयत्न जास्त आहेत. काही दिवसांपूर्वी एक मूवी येऊन गेली ती 3 इडियट्स, जसं की तुमची आवड कशात आहे त्यानुसार तुम्ही पुढं गेलं पाहिजेत असं त्यामध्ये शिकवलं जातं. आम्ही ज्यावेळेस आज शाळेचा आढावा घेतला त्यामध्ये वेगवेगळे असे मुलांची क्रिएटिव्हिटीज बघितली, त्यांनी हँडमेडेड पोस्टर वगैरे बघितले. एक छोटी मुलगी होती जिचे ती गायन करत होती, ही जी आवड जपण्याचं, तर तुम्ही पालकांना किंवा मुलांना काय आव्हान करणार? हे जसं की स्किल इम्प्रूव्हमेंट, शिक्षणाच्याही बाहेर काही गोष्टी असतात, त्यासाठी तुम्ही पालकांना आणि मुलांना काय सांगा? मला असं वाटतं की आजकाल सगळे पालक ना आपल्या पाल्यांना ना सुपर गर्ल सुपर बॉय बनवण्याच्या एका रॅट रेसमध्ये आहेत. त्याच्यापेक्षा त्यांना काय आवडतं आहे, त्यांचा कशात इंटरेस्ट आहे, ते कसे पुढे जाऊ शकतात. गरजेचं नाही आहे की त्यांनी इंजिनियर किंवा डॉक्टर किंवा याच गोष्टी व्हायला पाहिजेत. ते एखादं मूल तुमचं खूप सुंदर चित्र काढू शकतं, त्याच्यामध्ये करिअर होऊ शकते, म्युझिकमध्ये करिअर होऊ शकते. आणि आजकाल मुलांचा पण कल ह्या ज्या ट्रॅडिशनल गोष्टी आहेत त्याच्यापेक्षा खूप वेगळ्या ठिकाणी असतो. गरज आहे त्या मुलाचा कल शोधण्याची, आणि मला वाटतं तो एक भाग स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जपला जातो. आणि सुरुवातीला कसं होतं की पॅरेंट्सचा संबंधच नव्हता शिक्षणाशी, आमच्या जे आमची जी मुलं शिकत होती तेव्हा. पण आता जी मुलं आमच्याकडे येतात ते पॅरेंट्ससुद्धा तेवढेच इंटरेस्टेड आहेत, ते सुद्धा रेग्युलरली पॅरेंट्स मीटिंग अटेंड करतात, आपल्या मुलांचा कल कुठे आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे नक्कीच विचारांमध्ये बदल होतो आहे, पण तरी पण अजून हा इंजिनियर डॉक्टरचा पगडा काही भारतीयांवरचा जात नाही आहे, तो हळूहळू जाण्यासाठी सुद्धा स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल मदत करेल असं मला वाटतं. मॅडम, एक एवढी मोठी अचीवमेंट म्हणता येईल, आज जगात विचार केला तर देशात विचार केला तर खूप मोठ्या शाळा येतं, एवढ्या मोठ्या शाळांमध्ये आपली शाळा येणं हे एक मोठं खूप अचीवमेंट मानावं लागेल. वाटलं होतं एवढं मोठं यश कधी मिळेल? जेव्हा सुरुवातीला आम्ही ठरवलं ना की ह्या शाळे स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा, तेव्हा जॉईस आणि काही टीचर्सनी सुरुवात केली फॉर्म भरायला. आणि मग फॉर्म भरता भरता आमच्या प्रत्येक टप्प्यावर आमच्यामध्ये मनात शंका होती की भरतोय खरं आपण फॉर्म, पण पुढे जाणार आहे का, निदान आपण पहिला टप्पा तरी गाठू का. पण जेव्हा आम्हाला ओरल इंटरव्ह्यूसाठी मेल आला तेव्हा मग आम्हाला वाटलं नाही आता कुठेतरी आपण पोहोचण्याच्या मार्गावर आहोत. आणि मग इंटरव्ह्यू झाल्यावर सुद्धा फिंगर्स क्रॉस्डच होते आमचे. पण मग जेव्हा 15 तारखेला ते ॲक्च्युली अनाऊन्स झालं की पहिल्या 10 मध्ये आम्ही आहोत, तेव्हा आम्हाला 2 मिनटं क्षणभर असं वाटलं की अरे स्वतःला चिमटा काढून बघावं की काय नक्की आपण आहोत ना, नक्की आपलं नाव दिसतंय ना. पण हे सगळं खरं होतं. आणि आता आम्ही सप्टेंबरच्या प्रतीक्षेत आहोत जेव्हा पहिल्या 3 जण आणि मग नंतर फायनल अनाऊन्समेंट होईल. सो क्रॉस फिंगर्स. आणि आम्हाला तरी असं वाटतंय, आम्हाला खूप असं मनातून वाटतंय अतून वाटतंय की नगरचं नाव जर फर्स्ट आलो आम्ही तर खूप मोठं होईल जग आपल्या भारताच्या नाही तर जगाच्या नकाशावर. कुठेतरी एक छोटंसं अहमदनगर आणि त्यात कुठेतरी छोटंसं स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल हे फर्स्ट आहे, वर्ल्ड बेस्ट स्कूल आहे हे जाहीर होईल. आत्तासुद्धा आम्ही स्वतःला बेस्टच समजतो, पण सप्टेंबरमध्ये जर आम्ही जाहीर झालो तर बेस्टेस्ट स्कूल म्हणून आम्ही असू. नक्कीच मॅडम, शिक्षणाची जी गंगा तुमच्याकडून वाहत आहे त्याचा असाच फ्लो अजून वाढत राहो. आणि लेट्स ऑफ मराठीकडून पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, तुम्ही मिळवलेल्या यशाबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू. आणि लेट्स ॲपनी आमची दखल घेतली, स्वत आलात आणि आमच्या शाळेबद्दल माहिती करून घेतलं, त्यासाठी तुमचे पण खूप खूप धन्यवाद. नमस्कार, मी हनीफ शेख, स्नेहालय संचालक, इंग्लिश मीडियम शाळा. सर, आता स्नेहालयच्या या शाळेने जगात एक मोठा नगरचा डंका वाजवला आहे, तर काय सांगाल एवढ्या मोठ्या यशाबद्दल? नक्कीच, हे आमच्या सगळ्यांसाठी खूपच प्राऊड फील गोष्ट आहेत. खऱ्या अर्थाने आमची शाळा वेगळी कशी असं जर तुम्ही म्हणत असाल, तर आमची जी ही मुलं वेगवेगळ्या क्षेत्रांमधून वेगवेगळ्या लोकांच्या मधून आलेली ही मुलं, आम्ही या मुलांच्या सोबत अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम या ठिकाणी चालवत आहोत. याच्यामध्ये विशेष करून आमच्या या शाळेमध्ये एक मोठं भव्य दिव्य जॉग्रफी पार्क आहेत, एक आमचं सायन्स लॅब जे अतिशय नुसतं मुलांसाठी एक वेगवेगळे प्रयोगशील
गोष्टी आम्ही त्या ठिकाणी करून घेत असतो. म्युझिक सेंटर्स हे आमच्या शाळेचं एक वेगळं पण नक्कीच आहेत. त्याचबरोबर मुलांना संगणकाच्या संदर्भात एक रुची निर्माण व्हावी, आवड निर्माण व्हावी, त्यांना नवीन नवीन ज्या देशामध्ये क्रांती चाललेल्या आहेत, डिजिटल क्रांती, हे त्यांना समजावं यासाठी आम्ही तेही मुलांसाठी या ठिकाणी खुलं केलेलं आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांना शिक्षणाच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या प्रकारच्या व्होकेशनल क्लासेस कसे मिळतील याच्यासाठी आमचा कौशल्य विकास केंद्र हे सुद्धा अद्ययावत आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. तर मुलांच्या सर्वांगीण विकास करण्याचा हा आमचा एक या ठिकाणी हेतू पुरस्सर कार्यक्रम आमच्या या शाळेमध्ये चाललेला आहे. कारण की आमच्या शाळेमधली सगळी जी मुलं आहेत यांची पालक हे अतिशय सर्वसामान्य घरांमधली हक्कवंचित, दुर्लक्षित, उपेक्षित अशी ही सगळी पालक आहेत. आणि या पालकांची तसं बॅकग्राऊंडमध्ये कोणतीही पिढी अशी शिकलेली नाही आहेत. आणि हीच पिढी आता जी आमच्याकडे आलेली आहेत, याच पिढींना आम्हाला सर्वांगीण त्यांचा विकास करायचा आहे. शिक्षणाच्या सोबतच त्यांच्या इतर सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना स्किल निर्माण करून देण्याचा आमचा या ठिकाणी प्रयत्न असणार आहे. सर, हा जो आता आपल्या शाळेला एवढं मोठं नामांकन वगैरे मिळालं आहे, नेमकं काय होतं, नाही का हे प्रकल्प काय होता, हा प्रोजेक्ट काय होता ज्यामध्ये या शाळेचं नामांकन झालं, किंवा नेमकं याविषयी काय सांगाल? जसं T4 ही ऑर्गनायझेशन UK मधली विशेष करून आहेत आणि ही जगभरातील अशा वेगवेगळ्या शाळांसाठी ती विशेष करून काम करत असते, शाळांसाठी आणि शिक्षकांसाठी. तर आम्ही एक विशेष कॅटेगरीमध्ये यासाठी निवडलं गेलेलो आहोत, याचा खरंच आम्हाला खूप जास्त अभिमान या ठिकाणी होत आहेत. आणि या माध्यमातून आम्ही विशेष शाळांमध्ये, आम्ही जसं मी सांगितलं मगाशी का आमच्या बॅकग्राऊंड्समध्ये आमची जी ही मुलं सगळी आहेत ही HIV बाधित आहे, रेडलाईट एरियामधली आहेत, स्लम्समधली आमची मुलं आहेत, कामगारांची बालकं आहेत, तर या बालकांसाठी आम्ही चालवणारी ही विशेष शाळा यासाठी आम्हाला या ठिकाणी नामांकित करण्यात आलेलं आहे आणि हेच आमचं वेगळंपण आहे. Hello, my name is Joyce and I've been living and working in Snoharia in Ahmednagar for the past 7 years. We applied for the T4 Education Best School, World's Best School prizes earlier this year and we've just been shortlisted. We're in the top 10 World's Best Schools for overcoming adversity. This is to do with the work we do. Our students are HIV positive, the children of sex workers, and also over 80% now come from our local communities. So T4 Education recognised us for our work in breaking down the barriers to discrimination for those particular children. We're all really excited. What an honour to be in the world's top 10 best schools. We can't believe our small school in Ahmednagar has achieved this, but we're all very proud and very happy. मी परशुराम तमांग. कितवीच्या वर्गात शिकतो तू? दहावी. दहावी. कसं वाटतंय तुझं शिक्षण वगैरे? चांगलं. मी लहानपणी आजपासून असताना इथं राहिलेलो आहे आणि मी ह्या शाळेत शिकतो. मला ह्या शाळेचा खूप अभिमान वाटतो कारण की आमची शाळा टॉप 10 गेली, त्यामुळे मला खूप आनंद झाला. दीदी, तुला काय वाटतं, काय नाव तुझं? माझं नाव रोशनी कनोजे आहे. मी पण 10 शिकते. 10 तू? हो. अरे खूपच छोटी हाईट आहे छोटी. खर तर मी इथे 9 आली होती आणि एकच वर्ष झालंय मला ह्या शाळेत, पण मी खूप छान असा अनुभव घेतलाय. टीचिंग स्किल्स खूप छान आहे, फॅसिलिटीज सगळ्या आहे आणि खूप असं प्राऊड फील होतंय की पूर्ण असं जगभरात आमच्या शाळेचं नाव झालंय आणि असं प्राऊड फील होतंय की मी ह्या शाळेत शिकते. दीदी, तुझं नाव? मी श्रावणी खांडेकर. मी इथून 3rd स्टँडर्ड पासून इथे शिकते आहे आणि म्हणजे मला एवढं कसं सांगू पण नाही शकत एवढा आनंद होतोय, कारण माझी स्कूल ही Top 10 चूज झालेली आहे, त्यामुळे मला खूप आनंद होतोय सांगताना. आणि म्हणजे इकडचे टीचर्स वगैरे पण खूप छान आहे. म्हणजे मी टीचर्स तर बोलूच नाही शकत, ते माझ्या फ्रेंड्सच आहेत, बेस्ट फ्रेंड्सच आहेत. एखादी आठवण सांगतेस तू की तुला शाळेविषयी का अशी आवड आहे, की ही शाळा वेगळी काय, इतर शाळांपेक्षा वेगळी कशी आहे? ह्या शाळेमध्ये एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज होतात, ज्याच्याने आमचे जे स्किल मागं राहिलेले असतात ते डेव्हलप करतात टीचर. टीचर चांगलं आम्हाला समजून सांगतात प्रत्येक गोष्टीचं, म्हणजे पॉईंट टू पॉईंट समजून सांगतात की कळलंच पाहिजे किंवा ते काय शिकवतात ते आमच्यापर्यंत पोचलं पाहिजे. म्हणजे त्यांचे इन्स्पिरेशन आहे आमच्यासाठी ते, की ते आम्हाला पूर्ण शिकवतात, पूर्ण जबाबदारी त्यांची. ते टीचर नाही म्हणतात, म्हणजे त्यांना टीचर म्हणता येणार नाही, ते फॅमिली मेंबरसारखं, एखाद्या आईसारखं समजून सांगतात की नाही असं झालं पाहिजे, डिसिप्लिनमध्ये कुठं मोड होणार नाही, प्रत्येक गोष्ट त्यांची ॲक्युरेट असते, काहीच त्यांचं असं म्हणजे आम्हाला काही डिमोटिवेट करणं असं काहीच ते वागत नाही. स्नेहालय ह्या शाळेने आपली एक वेगळी ओळख दाखवत
आज सेक्स वर्कर असो अथवा एच आय व्ही ग्रस्त पालक त्यांच्या मुलांना शिक्षण देत एक शिक्षणाचा प्रवाह तसेच शिक्षणाची ओढ विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करून विद्यार्थ्यांना या शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचे उज्ज्वल भविष्य निर्माण करण्यासाठी स्नेहालय ही कार्यरत आहे. जो टॉप 10 या शाळेचं नाव आलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन. तसेच या शाळेची वाटचाल अशीच चालू राहावी यासाठी लेट्सअप परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल देवडेसोबत मी प्रवीण सुरवसे, लेट्सअप मराठी, अहमदनगर.